नमस्कार विद्यार्थी मित्रों हो, टॉपिक नंबर 12 मस्क्युलर सिस्टीम एंड डायजेस्टिव सिस्टीम मधील आज अपन नेक्स्ट पार्ट डायजेस्टिव सिस्टीम इन ह्यूमन बीइंग्स म्हणजे मनुष्य किंवा ह्यूमन बीइंग्स मध्ये असणारी पचन संस्था आज आपण पाहणार आहोत। तर पचन म्हणजे काय पहिल्यांदा आपण पाहूया की जे आपण अन्न खातो ते शरीरामध्ये जातं तर ते आहे तसं रक्तात मिसळत नाही। पचन केव्हा होतं? जेव्हा खाल्लेलं अन्न रक्तामध्ये मिसळतं आणि ते रक्तामध्ये मिसळण्यासाठी पहिला त्यांचं सोल्युबल फॉर्म तयार व्हावा लागतो आणि मग ते रक्तामध्ये ॲब्सॉर्ब होतं, यालाच पचन असं आपण म्हणतो। मग इथे दिलेलं आहे कन्वर्जन ऑफ फूड इनटू सोल्युबल फॉर्म अँड इट्स ॲब्सॉर्प्शन इनटू ब्लड इज कॉल्ड डायजेशन, म्हणजे शोषण व्हावं लागतं रक्तामध्ये। म्हणजे दोन स्टेप आहेत की खाल्लेल्या अन्नाचं सोल्युबल फॉर्ममध्ये कन्वर्जन होणे म्हणजे रूपांतर होणे, म्हणजे जे खाल्लेलं आहे ते सोल्युबल तयार करणे आणि मग त्याचं ब्लडमध्ये ॲब्सॉर्प्शन करणे, यालाच आपण काय म्हणतो डायजेशन असं म्हणत असतो। सो ही डायजेशनची डेफिनेशन आहे, कन्वर्जन ऑफ फूड इनटू सोल्युबल फॉर्म अँड इट्स ॲब्सॉर्प्शन इनटू ब्लड इज कॉल्ड डायजेशन। आता हे डायजेशन होतं कुठं? तर डायजेशन ऑफ फूड कन्सिस्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल अँड डायजेस्टिव्ह ग्लँड्स। हे डायजेशन कुठे होतं? तर एलिमेंटरी कॅनलमध्ये होतं। आणि ही डायजेस्टिव्ह जी सिस्टीम आहे या सिस्टीमचे हे दोन मुख्य भाग आहेत असं म्हटलं जातं, एलिमेंटरी कॅनल म्हणजे अन्ननलिका आणि डायजेस्टिव्ह ग्लँड्स म्हणजे पचनग्रंथी ज्या आहेत त्या वेगळ्या, त्या सगळ्या आपण आता अभ्यासायच्या आहेत। म्हणजे या सिस्टीममध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये एलिमेंटरी कॅनल आणि डायजेस्टिव्ह ग्लँड आहेत। एलिमेंटरी कॅनल म्हणजे अन्ननलिका, टोटल लेंथ ऑफ एलिमेंटरी कॅनल इज अबाउट 9 meters। एलिमेंटरी कॅनलची एकूण लांबी 9 meters आहे। बघा लांबी ही 9 meters म्हणजे जर फूटमध्ये तुम्ही कन्वर्ट करून पहा की ती किती फूट होते, हे अंतर बरंच आहे, बरीच लांबी आहे। ओके, सो लेंथ ऑफ एलिमेंटरी कॅनल इज 9 meters। आता याचे पार्ट कोणकोणते आहेत एलिमेंटरी कॅनलचे ते आपण आता पाहूया। बघा इथे यामध्ये आपण पाहूया पार्ट, एलिमेंटरी कॅनलचे पार्ट आहेत म्हणजे हा आहे कोणता भाग आहे माउथ, बरोबर। त्यानंतर सेकंड आहे फॅरिंक्स किंवा थ्रोट ज्याला आपण म्हणतो। त्यानंतर इसोफेगस, ही जी रेड ट्यूब दिसते ती आहे इसोफेगस म्हणजे ग्रासिका ज्याला म्हटलं जातं। त्यानंतर स्टमक, स्टमक म्हणजे जठर। त्यानंतर नेक्स्ट आहे स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतडे, लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठे आतडे, आणि इथे एक पार्ट आहे रेक्टम आणि ॲनस। रेक्टम इथे दाखवलेला नाही आहे, तो रेक्टम आणि ॲनस, रेक्टम म्हणजे तो मलाशय आणि ॲनस जिथून तो न बसलेला भाग बाहेर टाकला जातो। तर सुरुवातीला हे मेन त्याचे एलिमेंटरी कॅनल म्हणजे ही अन्ननलिका तोंडापासून सुरू होते, माउथ, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम, ॲनस। आता याबरोबर काही डायजेस्टिव्ह ग्लँड्ससुद्धा त्याला असतात। डायजेस्टिव्ह ग्लँड्स म्हणजे कोणकोणत्या? तर माउथजवळ ज्या असतात त्या सलायवरी ग्लँड्स म्हणजे लाळ ग्रंथी, त्यानंतर लिव्हर, बरोबर, यकृत, त्यानंतर पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड। हां, तर या पद्धतीनं ही त्याला असणारी काय आहेत डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहेत, जसं की सलायवरी ग्लँड्स, लिव्हर, पॅनक्रियाज हे त्याला मदत करत असतात। म्हणून ह्या दोघांनी मिळून ही पचनसंस्था बनलेली आहे, एलिमेंटरी कॅनल अँड प्लस डायजेस्टिव्ह ग्लँड्स। ठीक आहे, लक्षात आलं आहे। आता आपण एक 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 वन बाय वन आपण काय करणार आहोत, हे याचं प्रत्येकाचं फंक्शन बघणार आहोत। पहिल्यांदा आहे माउथ, डायजेशन ऑफ फूड बिगिन्स इन द माउथ। डायजेशन कुठं होतं? माउथमध्ये होतं, म्हणजे पचन कुठे होतं? तर तोंडामध्ये त्याचं पचनाची सुरुवात होते, लक्षात ठेवायचं। डायजेशन ऑफ फूड बिगिन्स इन द माउथ, फूड इज च्यूड विथ द हेल्प ऑफ टीथ इन टू व्हेरी स्मॉल पीसेस। तर अन्न काय केलं जातं? दातांनी चावून त्याचे बारीक बारीक तुकडे केले जातात। ओके, आता हे अन्न कुठे येणार आहे? नेक्स्ट तिथून ते थ्रोटमध्ये म्हणजे घशामध्ये, फॅरिंग्समध्ये येणार आहे। द इसोफेगस अँड ट्रॅकिया ओपन्स इन टू द फॅरिंग्स। आता या माउथमधून हे इथं फॅरिंग्समध्ये आलेलं आहे। आता घसा म्हणजे काय असतो? तर दोघांचं तर ओपनिंग असतं, म्हणजे इसोफेगस म्हणजे अन्ननलिकेकडे पुढे जठराकडे जाणारी नलिका आणि ट्रॅकिया म्हणजे श्वसन नलिका जिथून पुढे फुफ्फुसाकडे जातं, म्हणजे घशामध्ये दोन ओपनिंग असतात, एक अन्ननलिकेची इसोफेगसचा पार्ट आणि दुसरा फॅरिंग्स म्हणजे इथे ट्रॅकियाकडे जाणारा, ट्रॅकिया म्हणजे श्वासनलिकेकडे। म्हणजे कधी आपण घाई गडबडीने जेवायला लागलो तर या श्वासनलिकेमध्ये म्हणजे ट्रॅकियामध्ये एखादा कण गेला की आपल्याला बघा ठसका लागतो, जे आपण म्हणतो, म्हणून सावकाश जेवणं गरजेचं असतं। तर ती ओपनिंग आहे। सेकंड, आता माउथमध्येच काय होतं बघा,
सलायवरी ग्लैंड्स म्हणजे लाळ ग्रंथी असतात, दोन ठिकाणी ते असतात तोंडामध्ये. सलायवा इज प्रोड्यूस इन द सलायवरी ग्लैंड्स इन द माउथ कैविटी. तोंडामध्ये ज्या ग्लैंड्स आहेत सलायवरी ग्लैंड्स, तिथे सलायवा प्रोड्यूस होतो म्हणजे लाळ तयार होते. मग कुठे असतात? लोकेटेड इन फ्रंट ऑफ इयर्स म्हणजे कानाजवळ, नियर द फॅरिंग्स अँड बिलो द टंग्स घशाजवळ आणि जिभेजवळ. अशा पद्धतीने या काय असतात, तीन ठिकाणी लाळ ग्रंथी असतात. बघा, इन फ्रंट ऑफ इयर्स, नियर द फॅरिंग्स अँड बिलो द टंग. इट इज कॅरीड आउट टू द माउथ वाया डक्ट्स. डक्ट म्हणजे ही नलिका दिसते का, ही ग्लँड आहे, यामध्ये लाळ तयार होते आणि ही लाळ या डक्टमधून म्हणजे एका छोट्या नलिकेमधून तोंडामध्ये येत असते. इट इज मिक्स विथ फूड ड्यूरिंग द प्रोसेस ऑफ च्युईंग. म्हणजे ज्यावेळी अन्न चावलं जात असतं दातांनी, त्यावेळी ती लाळ काय होते, तोंडामध्ये येते. पण काही वेळेस आपल्याला आंबट फळे किंवा समजा चिंच, आवळा अशी नावं जरी काढली किंवा ती बघितली तरीसुद्धा आपल्या तोंडामध्ये आपोआप लगेच पाणी, तोंडामध्ये पाणी येतं. पाणी येतं म्हणजेच ती लाळ येत असते ज्यावेळी ह्या सलायवरी ग्लँड्स ॲक्टिव्ह होतात. ओके, नेक्स्ट आहे इसोफेगस. इसोफेगस इट इज अ ट्यूब लीडिंग फ्रॉम फॅरिंग्स टू द स्टमक. ही एक ट्यूब असते जी कुठून कुठे जाते, तर फॅरिंग्सपासून स्टमकपर्यंत म्हणजे जठरापर्यंत जाण्याचं काम या ट्यूबने करत असतं. इट पुशेस द फूड टुवर्ड्स द स्टमक. आणि हे अन्न जे आपण गिळतो घशामध्ये ते पुढे जठरापर्यंत ढकलण्याचं काम इसोफेगस करत असतं. ठीक आहे, आता ते स्टमकमध्ये आलेलं आहे. आता या दरम्यान लिव्हर आणि पॅनक्रियाज काही काम करत असतात. पहिल्यांदा आपण लिव्हरचा भाग बघूया. ओके, लिव्हर काय करतं बघा. द लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. बघा हा भाग लक्षात घ्या, सगळ्यात मोठी ग्रंथी म्हणजे यकृत आहे. सो प्रश्न येतो, विच इज द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. सो लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन आवर बॉडी. इट हॅज अ रिच सप्लाय ऑफ ब्लड. रक्ताचा मोठा पुरवठा इथे करावा लागतो. इट मेन फंक्शन इज स्टोरेज ऑफ ग्लुकोज. ग्लुकोज म्हणजे शर्करेचे साठवण करण्याचं काम इथे असतं. द गॉल ब्लॅडर इज सिच्युएटेड बिलो द लिव्हर. गॉल ब्लॅडर म्हणजे या ठिकाणी हे जे आहे ते गॉल ब्लॅडर, ते पुढे सांगणार आहे मी. गॉल ब्लॅडर तिथे लिव्हरच्या खाली ते असतं, सिच्युएटेड म्हणजे असतं. इट स्टोअर्स द बाईल, द डायजेस्टिव ज्यूस सिक्रेटेड बाय द लिव्हर. त्यामध्ये बाईल ज्यूस असतो. बाईल ज्यूस म्हणजे पित्तरस असतो, म्हणजे पित्तरस जो पचनामध्ये येत असतो. गॉल ब्लॅडर म्हणजे थोडक्यात त्याला पित्ताशय असं म्हटलं जातं आणि त्यामध्ये पित्तरस असतो. ओके, वेन बाईल इज कॅरीड इन टू द स्मॉल इंटेस्टाईन, इट मिक्सेस विथ द फूड देअर अँड हेल्प इन द डायजेशन ऑफ फॅट्स. डायजेशन ऑफ फॅट्स म्हणजे लिव्हरच्या खाली बाईल, गॉल ब्लॅडर असतो, त्यामध्ये बाईल ज्यूस असतो आणि तो बाईल ज्यूस स्मॉल इंटेस्टाईनमध्ये एंटर होतो जेव्हा ते अन्न इथे येतं आणि त्यामध्ये ते पचनाचं काम करतं. इथे दिले बाईल कंटेन्स बाईल सॉल्ट्स, म्हणजे बाईल ज्यूसमध्ये बाईल सॉल्ट्स असतात. ओके, आता नेक्स्ट ग्लँड आहे पॅनक्रियाज. द पॅनक्रियाज सिक्रिट्स द पॅनक्रियाटिक ज्यूस. जसं लिव्हरमधून बाईल, गॉल ब्लॅडर आहे, गॉल ब्लॅडरमधून बाईल ज्यूस येतो, तसं पॅनक्रियाजमधून पॅनक्रियाटिक ज्यूस येतो. दॅट कंटेन्स व्हेरियस एन्झाईम्स, वेगवेगळी विकरे त्यामध्ये असतात. आता एन्झाईम्सचा भाग मी पुढे सांगणार, येणारच आहे आपल्याला तो. आता जे फूड आहे ते कुठे आले, माउथमधून इसोफेगसमधून स्टमकमध्ये आले. पचनाचं महत्त्वाचं काम इथं होतं बघा. हे आहे जठर. द लार्ज सॅक लाईक पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनाल इज कॉल्ड स्टमक. सॅक लाईक पार्ट म्हणजे पिशवीसारखा जो भाग असतो पोटामध्ये त्याला आपण जठर असं म्हणतो. द गॅस्ट्रिक ग्लँड्स ऑफ स्टमक सिक्रेट गॅस्ट्रिक ज्यूस. तर या स्टमकच्या आतील बाजूला गॅस्ट्रिक ग्लँड्स असतात, म्हणजे जठर ग्रंथी असतात, त्यातून गॅस्ट्रिक ज्यूस येतो म्हणजे जठर रस येतो. फूड दॅट हॅज एंटर्ड इन टू स्टमक इज चर्न. चर्न म्हणजे जठरामध्ये जे अन्न आलेलं आहे ते घुसळलं जातं, म्हणजे ताक वगैरे तयार करताना कसं दही घुसळतात तसं ते घुसळलं जातं. थ्री कंपोनंट्स ऑफ गॅस्ट्रिक, थ्री कंपोनंट म्हणजे तीन घटक त्या अन्नामध्ये मिसळतात. कोणकोणते बघा, गॅस्ट्रिक ज्यूस, त्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड, पेप्सिन अँड म्युकस. बघा हे तीन मुख्य कंपोनंट काय होतात, गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये असतात. गॅस्ट्रिक ज्यूस त्यामध्ये तीन कंपोनंट असतात, हायड्रोक्लोरिक ॲसिड, पेप्सिन अँड म्युकस. हे त्या अन्नामध्ये मिक्स होतात अँड बिकम्स ॲसिडिक. आणि मग ते सगळं मिसळल्यानंतर ते फूड आहे ते ॲसिडिक होतं, म्हणजे आम्लधर्मी होतं. मेनली प्रोटीन्स आर डायजेस्टेड इन द स्टमक.
म्हणजे यामध्ये प्रोटीन डायजेस्ट होतात म्हणजे त्याचं पचनाचं काम होतं. ड्यू टू द चर्निंग अँड ॲक्शन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस फूड बिकम्स अ सेमी सॉलिड स्लरी विच इज स्लोली पुश इन टू द स्मॉल इंटेस्टाईन. म्हणजे काय होतं बघा इथे की चर्निंग होतं म्हणजे घुसळलं जातं गॅस्ट्रिक ज्यूसचे ॲक्शन होते त्यामुळं ते जे अन्न आहे ते घुसळून घुसळून त्याचं सेमी सॉलिड स्लरी मिक्सचर तयार होतं म्हणजे खिरीसारखं पातळ द्रावण त्याचं तयार होतं खाल्लेल्या सर्व अन्न पदार्थांचं. ठीक आहे. आणि मग ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये पुश केलं जातं म्हणजे इथे स्टमकमधून ते पुढे आता कुठे येणार आहे या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये येणार आहे. द स्मॉल इंटेस्टाईन इज अबाउट 6 मीटर लॉंग म्हणजे ॲलिमेंटरी कॅनाल टोटल 9 मीटर लॉंग आहे त्यातला सगळ्यात मोठा लांबीचा भाग म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन आहे. त्याची लांबी किती आहे बघा 6 मीटर लॉंग. मोस्ट ऑफ द डायजेशन अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड टेक्स प्लेस हियर. तर मोठ्या प्रमाणावर त्याचं पचन आणि शोषण म्हणजे मोठ्या प्रमाणावर पचनाचं काम स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होतं. यामध्ये सुद्धा 3 डायजेस्टिव्ह ज्युसेस येतात विथ द फूड इन द स्मॉल इंटेस्टाईन. ॲब्सॉर्प्शन ऑफ द ब्लड ऑफ न्यूट्रियन्स ऑप्टेन बाय द डायजेशन ऑफ फूड ऑल्सो ऑकर्स इन द स्मॉल इंटेस्टाईन. तर थोडक्यात सांगू काय होतं की जे सेमी सॉलिड स्लरी मिक्सचर तयार झाले खिरीसारखं पातळ द्रावण तयार झाले ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आल्यानंतर त्यातलं जे डायजेशन होतं ते होतं म्हणजे काय होतं त्यातले जे कंपोनंट्स आहेत मुख्य जे भाग आहेत त्याचं ॲब्सॉर्प्शन केलं जातं म्हणजे जे सोल्युबल कंपोनंट्स आहेत ते रक्तामध्ये मिसळण्याचं काम या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये केलं जातं आणि उरलेला भाग तो नंतर या लार्ज इंटेस्टाईनमध्ये काय केला जातो पुश केला जातो. द लार्ज इंटेस्टाईन इज अबाउट 1.5 मीटर लॉंग म्हणजे 1.5 मीटर लांबी आहे. ओनली वॉटर इज ॲब्सॉर्ब इन द लार्ज इंटेस्टाईन. आता सगळ्यात महत्त्वाचे जे अन्न घटक आहेत ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये घेतलेले आहेत ॲब्सॉर्ब केलेले आहेत. लार्ज इंटेस्टाईनमध्ये पाणी ॲब्सॉर्ब केलं जातं वॉटर ॲब्सॉर्ब केलं जातं. अ स्मॉल पार्ट कॉल द अपेंडिक्स इज अटॅच टू द फर्स्ट पार्ट ऑफ लार्ज इंटेस्टाईन. इथे बघा फर्स्ट पार्ट म्हणजे मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला एक स्मॉल पार्ट असतो ज्याला अपेंडिक्स असं म्हटलं जातं. हा जो इथे दाखवला आहे तो अपेंडिक्स आहे इज अटॅच. ओके. अनडायजेस्टेड रिमेन्स ऑफ द फूड डायजेस्टेड इन द स्मॉल इंटेस्टाईन एंटर द लार्ज इंटेस्टाईन. म्हणजे अनडायजेस्टेड रिमेन्स ऑफ द फूड म्हणजे जो न पसलेला भाग आहे तो लार्ज इंटेस्टाईनमध्ये येतो आणि मग तेथे फक्त वॉटर ॲब्सॉर्ब केलं जातं आणि अनडायजेस्टेड मटेरियल इज थ्रोन आउट द बॉडी थ्रू द ॲनस. या ॲनसमधून ते बाहेर टाकलं जातं. काही काळ ते जर साठवायचं असेल तर ते रेक्टममध्ये साठवलं जातं आणि त्यानंतर ॲनस थ्रू ते काय केलं जातं बाहेर टाकलं जातं. तर या पद्धतीनं हे टोटल डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे म्हणजे एकंदरीत या पद्धतीनं पचन आपल्या शरीरामध्ये होत असतं बघा. ठीक आहे. तर हे सगळा भाग महत्त्वाचा आहे सोपा आहे लक्षात ठेवण्यासाठी आणि वाचण्यासाठी. एक एक पार्टची माहिती तुम्हाला आता मी सांगितलेली आहे. आता आपण पुढे जाऊया बघा. आपण आता आलो होतो डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आलो होतो. ओके. आता याच्यापुढे जर आपण बघितलो तर टीथची माहिती आहे म्हणजे दात. द प्रोसेस ऑफ डायजेशन बिगिन्स विथ द फंक्शन ऑफ टीथ इन अवर माउथ. आता माउथ बघितलं की आणि पचनाची सुरुवात तोंडामध्ये होते म्हणजे दातांची क्रिया महत्त्वाची. देर आर 4 टाईप्स ऑफ टीथ नेमली इन्सायझर्स कॅनाईन प्रीमोलर अँड मोलर किंवा मोलार अँड प्रीमोलर्स असंही म्हटलं जातं. म्हणजे इथे दाखवले 4 टाईप इथं दाखवलेत बघा. इन्सायझर्स म्हणजे समोरचे दात जे 2 वर खाली असतात त्याच्या शेजारी असतात वरती त्यांना सुळे आलेले असतात म्हणजे टोक असतं बघा आपले दात तुम्हाला कळेल त्यांना कॅनाईन्स म्हणतात. त्याच्या मागे प्रीमोलार्स आहेत म्हणजे उपदाढ आहेत आणि शेवटी मोठ्या दाढा असतात म्हणून त्यांना मोलार असं म्हटलेलं आहे. म्हणजे इन्सायझर्स कॅनाईन प्रीमोलार अँड मोलार हे 4 मुख्य दातांचे प्रकार आहेत. ईच टाईप ऑफ टूथ हॅज अ स्पेसिफिक फंक्शन. प्रत्येकाचं काम वेगळं आहे. प्रत्येक दाताचं काम वेगळं आहे. इन्सायझरचं काम वेगळं आहे कॅनाईनचं काम वेगळं आहे आणि मोलर्सचे फंक्शन वेगळे आहेत. ईच टूथ इज कवर्ड बाय हार्ड सबस्टन्स कॉल एनेमल. प्रत्येक दात हा हार्ड सबस्टन्सने कवर केलेला आहे. इथं तुम्हाला बघायला मिळेल हा टीथ आहे तर वरचा जो हार्ड सबस्टन्स असतो प्रत्येक दाताच्यावरती व्हाईट सबस्टन्स त्याला एनेमल असं म्हटलं जातं. एनेमल इज मेड अप ऑफ कॅल्शियम सॉल्ट. ते कशाचं म्हणलेलं आहे कॅल्शियम सॉल्टचं तयार झालेलं आहे. सलायवा कंटेन्स अँड एन्झाईम कॉल्ड टायलिन. मग सांगितलं तसं की लाळ जी आहे म्हणजे सलायवा आहे त्यामध्ये एक एन्झाईम असतं त्याला टायलिन असं म्हणतात. हा पी सायलेंट आहे. P
पी टी वाय ए अलाइन टायलिन, त्याला सलायवरी ॲमालाइज असं म्हणतात, म्हणजे पचनाचं एक एन्झाईम असतं. टायलिन कन्वर्ट स्टार्च इंटू शुगर. मग टायलिन काय करतं की तोंडामध्ये एखादा अन्नपदार्थ आल्यानंतर ते ज्यावेळी ते चावलं जातं त्यावेळी त्यामध्ये सलायवा येते, म्हणजे लाळ येते, त्या लाळेमध्ये हा टायलिन असतो, तो त्यातील स्टार्चचं शुगरमध्ये कन्वर्ट करतो. आणि ती शुगर म्हणजेच कोणती, माल्टोज. शुगरचे वेगवेगळे प्रकार आहेत, माल्टोज ग्लुकोज सारखे, त्यामध्ये त्याचं माल्टोजमध्ये तो कन्वर्जन करत असतो. ठीक आहे, आता इथे बघा हा आपला जो आहे म्हणजे जबडा आहे, या पद्धतीनं आपली ही कन्स्ट्रक्शन असते. हे जे समोरचे दोन मधले दोन दात असतात त्यांना इनसायझर्स म्हणतात, त्यांच्या शेजारी सुळे असणारे जे दात असतात त्यांना कॅनाईन म्हणतात, त्यानंतर प्रीमोलार, उपदाढा आणि मुख्य म्हणजे मोलार्स. ओके, आता हा त्याची एक टीथचा भाग दाखवला आहे, म्हणजे कशा पद्धतीनं त्याची कन्स्ट्रक्शन आहे. हार्ड सबस्टन्स कवर्ड जो असतो टीथला त्याला एनॅमल म्हणतात. त्याच्या आतमध्ये डेंटाईन हा सेकंड पार्ट आहे. गम म्हणजे दात ज्यामध्ये घट्ट बसले असतो त्या म्हणजे हिरड्या. आणि आत त्याच्या काय असतो, बोन म्हणजे हाडाचा भाग असतो. आणि सर्वात आत सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे टीथ रूट, म्हणजे दाताचे जे मूळ आहे ते आपल्याला इथं बघायला मिळतं. ठीक आहे, आता मगाशी जसं म्हटलं मी एन्झाईम, तसा हा नवीन एक शब्द आपल्याला इथं आहे, एन्झाईम. एन्झाईम आर सबस्टन्सेस सिक्रिटेड इन द बॉडी ऑफ अन ऑर्गॅनिझम विच ब्रिंग अबाउट स्पेसिफिक केमिकल रिॲक्शन. म्हणजे वेगवेगळ्या, जसं पचनामध्ये काही एन्झाईम्स येतात, मगाशी सांगितलं पेप्सिन, गॅस्ट्रिक ज्यूस वगैरे वगैरे, त्यामध्ये काही एन्झाईम्स असतात. तसं प्रत्येक बॉडी फंक्शन होत असताना प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये काही एन्झाईम सिक्रिट होत असतात, म्हणजे तयार होत असतात. अँड दे ॲक्ट ॲज अ कॅटलिस्ट, म्हणजे काही विशिष्ट प्रक्रियेसाठी ते काम करत असतात. जसं डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम ब्रिंग अबाउट चेंजेस इन द फूड मटेरियल. जसं पचनक्रियेमध्ये जे एन्झाईम येतात ते पचनामध्ये म्हणजे अन्नामध्ये वेगळे बदल घडवण्यासाठी कारणीभूत असतात. मग या सगळ्या प्रोसेस घडवून आणण्यासाठी ते काम करत असतात. आणि ते कशाचं, एन्झाईम स्पेसिफिक टाईप ऑफ प्रोटीन्स, प्रथिनांचे ते बनलेले असतात. आणि ते नॉर्मल बॉडी टेम्परेचरला जास्त ॲक्टिव्ह असतात. या पद्धतीनं हा एन्झाईमचं थोडक्यात ओळख आपल्याला दिलेली आहे. तर हा सगळा भाग आपण पाहिला की प्रत्येक पार्ट, म्हणजे जसं की माउथ, फॅरिंग्स, ग्लँड, इसोफेगस हा भाग पाहिला, लिव्हर, त्यानंतर पॅनक्रियाज, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, ही सगळी डायजेस्टिव्ह सिस्टीम आपण पाहिली. आता हा चार्ट मुलांनी व्यवस्थित वाचायचा. आता यामध्ये काय दिले, ऑर्गनचे नाव दिले आहेत, माउथ, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, त्यामध्ये कोणती ग्लँड असतात ते दिलेलं आहे. मी जे आता शिकवलं तेच आहे सगळं. माउथमध्ये सलायवरी ग्लँड असतात, त्यात सलायवा म्हणजे टायलिन असतो. आणि त्याचं फंक्शन काय असतं हे व्यवस्थित वाचायचं, एक मार्काला यावरती कदाचित प्रश्न येऊ शकतो. स्टमकमध्ये कोणती ग्लँड असते, गॅस्ट्रिक वॉल असते, त्यामध्ये गॅस्ट्रिक ज्यूस असतात, त्यात तीन प्रकार मगाशी सांगितले, हायड्रोक्लोरिक ॲसिड, पेप्सिन, म्युकस, त्यांचं फंक्शन. लिव्हरमध्ये, हां, लिव्हर ही स्वतः एक ग्लँड आहे, त्यामध्ये सिक्रिशन कोणतं होतं, बाईल ज्यूस होतं. पॅनक्रियाज स्वतः एक ग्लँड आहे, त्यामध्ये पॅनक्रियाटिक ज्यूस तयार होतो. आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये इंटेस्टिनल ज्यूस तयार होतो. तेव्हा हा एक चार्ट वाचल्यानंतर फक्त वाचून ठेवायचा आहे, आपल्याला ही ज्यादा ॲडिशनल माहिती इथं दिलेली आहे. आता इथं बघा काय सांगितलेलं, आर वी पुटिंग आवर हेल्थ ॲट रिस्क. फिजिकल हेल्थ इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट इन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, म्हणजे शारीरिक आरोग्य हे आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी गरजेचं आहे. वेन ऑल आवर ऑर्गन सिस्टीम फंक्शन्स प्रॉपरली वी से दॅट वी आर इन गुड हेल्थ, म्हणजे शरीराच्या सर्व संस्था किंवा क्रिया जेव्हा अगदी व्यवस्थित चालू असतात तेव्हा आपण म्हणतो की आपलं आरोग्य चांगलं आहे. हाऊएवर हार्मफुल हॅबिट्स लाईक, तरीसुद्धा पण काही वाईट सवयी जसे की स्मोकिंग, च्युईंग ऑफ टोबॅको, ड्रिंकिंग अल्कोहोल अफेक्ट आवर हेल्थ ॲडवर्सली. म्हणजे स्मोकिंग करणे, म्हणजे सिगारेट, बिडी ओढणे, तंबाखू खाणे किंवा अल्कोहोल म्हणजे मद्य किंवा दारू पिणे, यामुळे आपल्या शरीरावरती काही परिणाम होत असतात. आता दिलेत बघा ते परिणाम कोणते आहेत. इफेक्ट्स ऑफ टोबॅको, अल्कोहोल, स्मोकिंग ऑन द डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचनावर याचा काय परिणाम होतो. ओके, इफ यू कन्झ्युम एनी टोबॅको प्रॉडक्ट्स, म्हणजे जर काही आपण या पद्धतीचे धूम्रपान करत असू, द माउथ, फॅरिंग्स, एलिमेंटरी कॅनाल अँड अदर ऑर्गन्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम कॅनॉट फंक्शन प्रॉपरली. तर आपलं जे तोंड आहे किंवा घसा आहे, अन्ननलिका आहे किंवा इतर जी इंद्रिय आहेत त्यांच्यावर त्याचा परिणाम होतो आणि ते व्यवस्थित काम करू शकत नाहीत. इट कॉजेस प्रॉब्लेम्स लाईक, मग काही साधारण त्याचे परिणाम होतात बघा, प्रॉब्लेम्स लाईक वोमिटिंग म्हणजे उलट्या होणे, नॉझिया म्हणजे मळमळणे,
हेडेक म्हणजे डोके दुखणे यांसर घे. बिसाइड्स टोबॅको पार्टिकल्स स्टिक टू द टीथ गम अँड स्किन ऑफ द माउथ कॅव्हिटी. मग हे जे तंबाखूचे लहान लहान कण असतात ते आपल्या दातांना हिरड्यांना तोंडाच्या आतील त्वचेला चिकटतात अँड स्लोली कॉज इंजुरी टू दोज पार्ट्स रिझल्टिंग इन देअर डिसफंक्शन. आणि मग हळूहळू त्याच्या कार्यक्षमतेवर ते परिणाम करतात. दिस कॉजेस स्वेलिंग ऑफ गम्स. मग काही कालांतराने दररोज ती सवय चालू असेल तर हिरड्या सुजणे, त्यामध्ये वेदना होणे, जबड्यामध्ये वेदना होणे, जबडा हलवताना वेदना होणे, अशा पद्धतीचा त्रास होतो. द फॅरिंग्स अँड इंटेस्टाईन बिकम्स इनफ्लेम्ड अँड द कंडिशन फर्दर प्रोग्रेस इन टू कॅन्सर लिडिंग टू डेथ. आणि मग ही जी सवय आहे धूम्रपान म्हणजे स्मोकिंगची, ती जर थांबली नाही तर या पचनाच्या सर्व इंद्रियांवर त्याचा परिणाम होतो, हळूहळू कॅन्सर होऊ शकतो आणि त्यातून मृत्यूसुद्धा होऊ शकतो. सो माय रोल, मग माझं काम काय आहे हे दिलेलं आहे, म्हणजे विद्यार्थी म्हणून किंवा एक चांगला नागरिक म्हणून माझं काय कर्तव्य आहे. मेकिंग पिक्चर्स अँड स्लोगन्स अगेन्स्ट टोबॅको कन्झम्पशन स्मोकिंग ड्रिंकिंग अल्कोहोल एक्सेट्रा. म्हणजे मी धूम्रपानाच्या विरोधात त्याच्यावरती घोषणा किंवा एक त्याचे परिणामांचे चित्र अशा पद्धतीने मी तयार करणार आणि डिस्प्लेईंग देम इन द क्लासरूम अँड द नेबरहूड. आणि मग ती शाळेमध्ये वर्गामध्ये मी ती दाखवणार. कीपिंग अ वॉच ऑन वेदर वन सराउंडिंग आर टोबॅको फ्री. आणि आपला आजूबाजूचा परिसर तंबाखूमुक्त असेल म्हणजे धूम्रपान विरहित असेल याकडे मी लक्ष देणार. म्हणून शाळेमध्ये सुद्धा बघा टोबॅको फ्री स्कूल हे कॅम्पेन सुरू केलेलं असतं, दरवर्षी त्याच्यावरती काम केलं जातं. कंपोजिंग अँड ओथ अगेन्स्ट ॲडिक्शन अँड टेकिंग ओथ इन क्लास अँड ऑल्सो ड्युरिंग असेंब्ली. म्हणजे तंबाखूच्या विरोधात आपण काय केली पाहिजे, ओथ म्हणजे प्रतिज्ञा केली पाहिजे, शपथ घेतली पाहिजे वर्गामध्ये किंवा प्रार्थनेच्या वेळेस. मेकिंग पॅरेंट्स अँड टीचर्स अवेअर ऑफ सच इन्स्टन्सेस इन नेबरहूड. आणि पालक आणि शिक्षकांनीसुद्धा अशा घटनांची मुलांना ओळख करून दिली पाहिजे. ठीक आहे, आता बघा इथे 31 मे इज वर्ल्ड नो टोबॅको डे. म्हणजे 31 मे हा जागतिक तंबाखू नो टोबॅको डे आहे अँड 7 एप्रिल इज वर्ल्ड हेल्थ डे. तेव्हा हे दोन दिवस विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे आहेत. आणि या सगळ्या टॉपिकचं व्यवस्थित वाचन, दोन भाग आहेत मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम, याचं व्यवस्थित वाचन करायचं आहे आणि त्यावरून दिलेला जो स्वाध्याय 12th तो सॉल्व करायचा आहे. काही शंका असल्यास मला केव्हाही संपर्क साधायचा आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.